विद्यार्थी मित्र हो, आज आपण आता नववीच्या भूगोल पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 याची या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। आता याची माहिती आपल्याला घेत असताना आपण सुरुवातीला बाह्य प्रक्रिया भाग 1 प्रकरण क्रमांक 3 आपण पाहिलेलं होतं। याच्यामध्ये आपण भूस्खलन, नंतर या ठिकाणी मातलोट, त्यानंतर या ठिकाणी भूकंप याची असणारी कारणं, या सर्व घटकाची आपण माहिती घेतलेली आहे। आता आज आपल्याला या ठिकाणी नदीचं कार्य आणि भूरूपे, नदीचं खनन कार्य, नदीचे वहन आणि संचयन कार्य, तर याची या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। बघा, आता सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी बघायची बाह्य प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे। बाह्य प्रक्रिया म्हणजे नेमका प्रकार काय आहे, तर याची या ठिकाणी माहिती आपल्याला सुरुवातीला घ्यायची आहे। आता बघा, खनन म्हणजे काय, तर अपक्षरणाची क्रिया। खनन अपक्षरणाची क्रिया। आता हे खनन म्हणजे काय, अपक्षरण म्हणजे काय, नदीचं कार्य म्हणजे काय, तर या सर्व घटकाची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे। खनन अपक्षरण कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यतः झीज होते। तर बघा, या खननाच्या किंवा अपक्षरणाच्या कार्यामुळं जो काही जमिनीचा पृष्ठभाग आहे अशा प्रकारच्या भागाची काय होते, झीज होते। हे आपण काय केलंय, बाह्य प्रक्रिया भाग 1 मध्ये पाठीमागील प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे। अपक्षरण कार्यातून तयार झालेला जो गाळ आहे हा गाळ कारकाकडून वाहून नेला जातो। कारकाची जी काही गती आहे ही गती कमी झाल्यानंतर त्यांचं काय होतं, संचयन होतं। आता बघा, हे आपल्याला शब्द सारखे आहे काही, बघा संचयन आहे, खनन आहे, अपक्षरण आहे, अशा प्रकारच्या या शब्दाची या ठिकाणी आपल्याला माहिती इथं घ्यायची आहे। आता मग संचयन करण्याचा अर्थ साठा करणे, खनन करण्याचा भूपृष्ठाची झीज होणे किंवा झीज करणे, आणि या पद्धतीने वाहते पाणी, उदाहरणार्थ नदी आहे, हिमनदी आहे, वारा आहे, सागरी लाटा आहे व भूजल, अशा प्रकारची कार्य आहे। आता ही काय आहे, तर या ठिकाणी कारक आहे। आता ही कारके कोणती, बघा बघा, कारके कारके म्हणजे अपक्षरण किंवा खनन घडून आणणारे विविध प्रकारचे घटक कोणते। इथं आहे बघा, वाहते पाणी म्हणजेच नदी। त्यानंतर बघा अजून काय आहे, पुढे बघा, याच बरोबर काय आहे, तर हिमनदी आहे, हिमनदी आहे। त्यानंतर सागरी लाटा आहे, सागरी लाटा आहे। अजून काय आहे बघा, तर भूजल आहे, भूजल आहे। तर अशा प्रकारची या ठिकाणी जी कारकं आहे ही कारकं या ठिकाणी एक प्रकारे खनन किंवा अपक्षरण घडवून आणणारे घटक आहे। आणि मग नवनवीन भूरूपे तयार होतात, यातील काही भूरूपाची आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। आता यातलं पहिलं आपल्याला बघायचं ते म्हणजे या नदीचं कार्य आपल्याला बघायचं आहे। नदीचे कार्य, नेमकं नदीचं कार्य काय आहे, तर याची या ठिकाणी आपल्याला माहिती इथं घ्यायची आहे। आणि भूरूपे, नदीचं कार्य आणि भूरूपे आपल्याला बघायची आहे। आता बघा, ओहोळ, ओढा, नाला, नदी यामध्ये आपण काय फरक करा, तर याची माहिती आपण शोधायची आहे। आता ओहोळ याचा अर्थ या ठिकाणी तर एक प्रकारचा जलाशयाचा भाग किंवा या ठिकाणी ओढ्यासारखा एक अतिशय कमी वेगानं वाहणारा हा ओहोळ असतो। ओढा अतिशय मोठ्या आवाजात धबधब्यासारख्या वाहतो। नाला आहे, नंतर नदी आहे, ही संत वाहते। तर अशा प्रकारची या ठिकाणी माहिती आपण गोळा करायची आहे। आता सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे ही नदी म्हणजे काय, वाहतं पाणी म्हणजे नेमकं काय आहे, आता याचं आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण पाहायचं आहे। नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा जो ओघ आहे म्हणजे निसर्गामधून आलेला, उदाहरणार्थ या ठिकाणी जे पावसाचं पाणी आहे, पाण्याचा एकमेव स्रोत तो म्हणजे पाऊस आहे,
पावसाच्या पाण्याशिवाय या ठिकाणी कुठेही जलाशयात धरण असेल, हातपंप असेल, उपनदीका असेल, ओढा असेल, नदी असेल, तलाव असेल, सागर असेल, या प्रत्येक घटकामध्ये पावसाच्या पाण्याशिवाय कुठलंही पाणी येऊ शकत नाही। आणि म्हणजेच पाऊस हा काय या ठिकाणी एकमेव स्रोत आहे। आणि मग व स्वतःचा मार्ग आखत असतो। नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा जो ओघ आहे हा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतःचा मार्ग आखत जातो। याला आपण काय म्हणतो? जलप्रवाह असे म्हणतो। असे अनेक जलप्रवाह बघा, निसर्गातून या ठिकाणी पडणारं पावसाचं जे पाणी आहे हे पाणी अनेक मार्गानं या ठिकाणी येत असतं। आता बघा, समजा या ठिकाणी इथं पाऊस आहे, हे पावसाचं पाणी या ठिकाणी पडतं, त्यावेळी या ठिकाणी काय होतं? तर अशा प्रकारे अनेक मार्गांनी या ठिकाणी निसर्गातलं हे पाणी येतं आणि हे पाणी या ठिकाणी अशा प्रकारच्या नदीच्या मार्गानं, जलाशयाच्या मार्गाने एकत्रित येतं। त्याला आपण या ठिकाणी नदी असे म्हणतो। आणि मग अनेक जलप्रवाह म्हणतात। असे अनेक जलप्रवाह ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी नदीची निर्मिती होत असते। भूप्रदेशाचा उतार आहे, खडकाचा प्रकार आहे, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचं प्रमाण आहे व वेग आणि प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकावर नदीचं खनन, वहन व संचयन कार्य अवलंबून असतं। आता बघा, नदीचं जे वहन आणि संचयन कार्य कशावर अवलंबून आहे बघा, तर एखाद्या भागाला जर उतार असेल तर त्या ठिकाणी असणारा खडकाचा प्रकार कसा आहे, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचं प्रमाण किती आहे, त्याला वेग किती आहे, याचबरोबर प्रवाहाची लांबी कशी आहे, नदीतील गाळाचे प्रमाण कसं आहे, या सर्व घटकावर नदीचं खनन आणि वहन व संचयन कार्य अवलंबून असते। आता बघा, पुढचा आपल्याला घटक पाहिजे म्हणजे नदीचं खनन कार्य कशा प्रकारे असतं। नदीचा उगम समुद्रसपाटीपासून खूप उंचावर होतो। येथे नदी खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती ही कशी आहे, वेगानं वाहण्यामुळे जास्त असते। नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती दगड गोटे यामुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहामुळे नदीच्या तळाचे व काठाचे खनन होते आणि यामुळे घळई आहे, फी आकाराची दरी आहे, धबधबा अशा प्रकारचे भूरूप बघा नदीच्या या खनन कार्यामुळं काय होतं बघा, एक प्रकारे फी आकाराची, इंग्रजी फी आकाराची दरी आहे, नंतर या ठिकाणी काय आहे, घळई आहे, घळई आणि अजून एक काय आहे बघा, तर दुसरा पुढचा प्रकार या ठिकाणी आणि धबधबा अशा प्रकारची भूरूप नदीच्या संचयन किंवा या ठिकाणी अपक्षरण किंवा खनन या कार्यामुळं ही भूरूप घडून येत असतात। आता पुढचा आपल्याला घटक पाहिजे तो म्हणजे नदीचं वहन आणि संचयन कार्य। आतापर्यंत आपण नदीचं कार्य या ठिकाणी पाहिलं, खननाचं कार्य या ठिकाणी पाहिलं आणि या खनन कार्यामुळं किंवा अपक्षरण कार्यामुळं कोणकोणत्या प्रकारची भूरूप निर्माण होतात यामध्ये बघा, कारकं कोणती आहेत, वाहते पाणी आहे, हिमनदी आहे, सागरी लाटा आहे, भूजल आहे, या सर्वांचा या ठिकाणी एकमेव स्रोत म्हणजे पाऊस आहे। या पावसाच्या जे येणारे एकत्रित पाणी आहे हे पाणी अनेक प्रवाहानं एकत्रित आल्यानंतर या ठिकाणी एकाच जलाशयाला मिळाल्यानंतर या भागात नदीची निर्मिती होत असते। तरी आपण या ठिकाणी या बाह्य प्रक्रिया भाग 2 याची माहिती आपण घेतलेली आहे। पुढील घटकात आपल्याला नदीचं वहन आणि संचयन कार्य याची माहिती घ्यायची आहे। तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबायचं आहे। इथं बघा, पान नंबर 30 नदीची नागमोडी वळणे आणि घळई आहे, तर याची आपण आकृती घरी सराव करायचा आहे। परीक्षेमध्ये प्रश्न येईल, पुढीलपैकी कोणत्याही भागावर नामनिर्देशित आकृती काढा। 2 भाग असतो, तर ही आकृती आपण सराव करून नावासहित पाठांतर करायची आहे। तर आपण इथं आज थांबूया।